स्वच्छ भारत अभियान शुरू। नीने दिले मला करून दे। हाय हॅलो नमस्कार, मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। सो घरची साफसफाईला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही आधी बघा आणि त्यानंतर पुढचे। सो गाईस, स्वयंपाक तयार झालेला आहे, आईला डोक्याला मेहंदी लावून दिली, आता वधू माय म्हटल्यावर तयारी तर करावीच लागणार ना। आज आम्ही स्वच्छ करतोय आमच्या घरचा, आमच्या घरातला माणूस जो आहे ना तो आम्हाला स्वच्छ करायचा आहे, कारण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत कूलर वगैरे जे आता लागणार नाही, आता जे खाली लागत नाही ते आम्ही वर आणून ठेवतो, पण आता लग्नाच्या निमित्ताने सगळे पाहुणे वगैरे राहणार सगळं, त्यामुळे आता वरचा घर रिकामा करतो आणि इकडे ही सीढी आहे। खालच्या घरी कसं आहे संडास बाथरूम जो उभं राहिला, पप्पांनी पायऱ्या केलाय, मात्र वरच्यासाठी ही सीढी आहे, त्याच्यावर चढायचं आणि एक एक सामान काढायचं। आता एक 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 सामान काढूया। स्वच्छ भारत अभियान शुरू। काही पसारातनं बघा काय निघालंय, माझ्या लग्नाच्या वेळेला दिलं होतं हे वा, हे आकाशकंदील सारखं पण याचा तुम्ही वापर करू शकता। हे माझ्या मैत्रिणीने ऋषालीने तयार केलं होतं आणि मला लग्नात दिलं होतं तिने। हे पोत चार वर्षानंतर ते पोत उघडलं म्हणून ते दिसतंय असंच सुंदर। त्याच्यात लाईट सोडायचा होता किंवा नाही, जरी तुम्ही लाईट लावला तरी ते असंच छान दिसणारे असं आहे ते। आणि हे केळीचं पान ज्याचा आता काहीही उपयोग नाही, हे मी टाकून देणार आहे। त्यानंतर हे खराब झालं आता, जे काय करायचं ठेवून ठेवून, पण हे खराब झालं। ही डोली डाली जे असतं हे टाकून द्यायचंय मला आता। अगं बाई राणू आली आमची, राणू नजर चुकवून कधी ती वर येते। धूळ आहे, धूळ आहे, धूळ आहे भैया। हे बघा, मी तुम्हाला छान छान वस्तू दाखवते, माझ्या लग्नातल्या वापरल्याच गेल्या नाही आहे, इतक्या छान वस्तू आहे माझ्या मैत्रिणीने केलेल्या। धूळ आहे बेटाचा, हे पा। असा हा गणपती होता, सुतळ्यांपासून केलेला, माझ्या मावशीने तो सुतळ्यांचा गणपती केला होता। हे मायक्रमचं तोरण आहे। त्यानंतर हे बघा असं झुला टाईप मध्ये होत, हा ते आईच आहे, बरोबर आईच आहे। गामाळोचा इथला तिथला स्वच्छ झालाय आणि हे जे ठेवलं होतं हे आता मी इथे असं लटकवलंय, नंतर जागा करेल कुठे लटकवायचं ते। आणि इथे ते झोपाळ्यासारखं होतं ते पण या खिडकीजवळ लावून घेतलं, आणि आमचं लग्नाचं कॅलेंडर होतं ते तिथे लावून दिलं मी आता। चला, हा इकडचा जो एरिया आहे ना हा सगळा फेकायचा आहे, घरात मावता स्वच्छ केला म्हणजे हेच पसारा जास्त असतो। आणि हे बघा, हे आहे की होल्डर, नीने दिलंय मला करून दे। बघू हाय करा सगळ्यांना, क्लिक करा। सो चला, आता आम्ही सगळे जण चाललोय घूर, कुठे जायचंय म्हणू आपल्याला। आमच्या शंभूने बघा छोटू ड्रेस दाखव, ड्रेस छोटू ड्रेस दाखव तुझ्या, अशा मस्त देश घेतलाय आम्ही। मी तयार झाली आहे आणि जेवण वगैरे झालंय आमचं सगळ्यांचं, आता आम्ही भूड चाललोय। दिव्य पुरुष आता आमचा झोपून घेतला, वा मस्त आहे कलर, ब्रॉकेटचा ब्लाउज आहे आणि छान आहे हे पाहिजे शंभू। मस्त आहे उलट, छान आहे ब्रॉकेट वाली। नाही ग इकडे बसताय ते, हे पाय हुशार आमचे साड्या दाबायचे काम करत। चंबू इकडे खेळ तू, जा इथे खेळ, जा उतर, त्याला पण कशी मजा वाटते सगळ्या गोष्टीची। चलो चले, अभी शूज झाले, शंभूचे शूज झाले, नंतर आई त्याच्या आईचे आणि चपला झाल्या, साड्या झाल्या, सगळं झालं। छान रांगोळी आणलेली आहे, ऑर्डर झालेली होती आमची। हो, लग्नाची लगभग सुरू झालेली आहे आणि त्यावेळेला आम्ही मागवल्या होत्या छान मोत्याच्या रांगोळ्या। सो या रांगोळ्यांचा बराच उपयोग असतो, ताटाभोवती रांगायला रावायला, त्यानंतर तोरण म्हणूनही वापरतात किंवा अजून कुठे कुठे बऱ्याच ठिकाणी वापरू शकतो। सो अशा आम्ही या मोत्याच्या रांग आहे। शंभू तुला काय फायदा नाही का ते चालायला? सो बघा असे सुंदर सुंदर वेगळ्या वेगळ्या आकारातल्या वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या अशा रांगोळ्या मागवल्या आहेत।
सो माझ्या लग्नाची पत्रिका म्हणजे अबोली, मी अबोली बोलते. माझ्या लग्नाची पत्रिका वाटायसाठी दादा आणि काजल दोघं जणच निघाले आहेत आपले कर्तव्य बजावण्यासाठी. यावेळेस म्हणे आई पप्पांना म्हणे की तुम्ही कसं आराम करा, आम्ही मोठे आहोत, आम्ही पण हे काम करू शकतो. सो दोघं जण निघाले आहेत माझ्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी. चला बरोबर जा. येस बरोबर जा. सो गाईज आम्ही पत्रिका देऊन घरी आलेलो आहोत, खूप थकलेलो आहोत. आता जेवायचं काय हे बघतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.